आपण काही लाडके लेखक नाही, मात्र आपल्याला धमक्यांची पत्रे येतात असा गौप्यस्फोट ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाड यांनी केला. पण तरीही दाभोलकर आणि पानसरे यांच्यासारखा आपल्याला परलोकात पाठवलं नाही असं नेमाड यांनी पुण्यात आयोजित कार्यक्रमात सांगितलं. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबाबत बोलताना शेतकऱ्यांच्या कष्टापोटी शहरवासियांकडून शेतकऱ्यांकरता कर वसूल केला जावा असा विचारही त्यांनी बोलून दाखवला. पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण घटतंय, त्यामुळे महिलांवर अत्याचाराच्या घटनात वाढ होतीये, म्हणून लग्नाचे नियम बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यासोबतच मातृसत्ताक पद्धती स्वीकारण्याचा विचारही त्यांनी यावेळी मांडला. तर एकाच जातीचे लोक एकोप्याने राहत असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं. मला सगळ्यात अभिमानाची गोष्ट अशी वाटते की मी जे काही लिहिलं ते अतिशय लोकांना बोसणारं, इरिटंट असं, आणि मी काही लाडका लेखक नाही. हां, थोडक्यात म्हणजे लाडके पण काही बरोबर नसतं लेखकाला ह्या मताचा मी आहे. नाहीतर काय होतं की मग ते कुठेच काही पुढे जात नाही. पण मला आजपर्यंत लोकांनी पानसरे किंवा दाभोळकरांसारखं परलोकात पाठवलं नाही, किंवा ते भाग्यही आमचं नाही, किंवा दम मात्र येत असतात, निनावी पत्र येत असतात आणि त्याच्याखाली आपणास प्रदीर्घ आयुष्य लागो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर असं असतं की मी शेतकऱ्याचा मुलगा असून आणि मॅट्रिकपर्यंत जवळजवळ 17-18 वर्ष मी शेती अतिशय अगदी घरच्या मजुरासारखी केली असून मला शेतीबद्दल काही करता आलं नाही याची मला लाज वाटते नेहमीच. पण शेतकऱ्याचे जे उल्लेख आहे, मी परवा कुठे म्हणाला की शेती शेतकऱ्याचा एक टॅक्स सगळ्या शहरी लोकांच्यावर बसवला पाहिजे. हे त्या सगळ्या मला 10-12 त्याची पत्र आहे शेतकरी चळवळीतली की हे अतिशय चांगलं आहे, कारण आपण जे रोज जेवतो खातो ते शेतकऱ्याकडून येतं. बरं, शेतकऱ्याचे कष्ट तुम्हाला माहीत आहे की नुसता एक माणूस काम करत नाही, नुसता त्याची बायको काम करत नाही, त्याची म्हातारी आई काम करत नाही, मुलं बाळं मुली रात्री बेरात्री पाऊस आला तर उचला, बैलांनाचं वैरण घाला, बैल गाई म्हशी सगळे काम करत असतात आपल्या ह्या एका ताटासाठी. तर याचा एक टॅक्स शहरी लोकांच्यावर पाहिजे, कारण आपण सगळे शहरात आलो ते हे याच्यापासून एस्केप म्हणूनच आलेलो आहोत. तर ती एस्केप असता कामा नये. जसा साबणावर टॅक्स असतो तसा प्रत्येक तांदुळावर गव्हाच्या किलोवर टॅक्स असला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.